नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जळगाव तळका रेसिपीमध्ये आज आपण खानदेश स्पेशल बाफले किंवा बट्टी कशी तयार करायची ते बघणार आहोत खानदेशामध्ये बाफले अतिशय आवडीने बनवले जातात खाल्ले जातात हे बाफले वळणासोबत वांग्याच्या घोटलेल्या भाजीसोबत अतिशय भन्नाट लागतात खानदेशामध्ये एखादा लग्न सोहळा असेल घरगुती कार्यक्रम असेल तर बाफले तयार केले जातात तर ही एक पारंपारिक रेसिपी आज आपण बघतो आहे बाफले तयार करण्यासाठी इथे मी तीन कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक किलो गहू आणि त्यामध्ये सव्वाशे ग्रॅम मका घ्यायचा आहे आणि चक्कीवरून थोडं जाळसर हे पीठ दळून घ्यायचं आहे दोन किलो जर गहू तुम्ही घेत असाल तर त्यासाठी एक पाव मका घ्यायचा आहे आणि थोडं चरमरीत जाळसर हे पीठ दळून आणायचं आहे आता तीन कप गव्हाच्या पिठासाठी मी इथे दोन चमचे भरून धणे पावडर घेतलेली आहे सहा ते सात लोकांसाठी मी ही बट्टी बनवते आहे त्या हिशोबाने सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आता यात हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे त्याशिवाय यामध्ये आपल्याला ओवा लागणार आहे ओव्यामुळे या बट्टीला मस्त अशी चव येते ओवा हातावर घेऊन थोडा क्रश करून घ्यायचा आहे त्यामुळे ओव्याचा संपूर्ण फ्लेवर या बट्टीमध्ये उतरतो आता यात तेल घालणार आहोत आपण मोहनासाठी तेल व्यवस्थित असेल तर ही बट्टी ही खूप मस्त अशी तयार होते आता यात तीन ते चार पळ्या तेल घालायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे यामध्ये काही ठिकाणी सोडाही घेतला जातो परंतु सोड्यामुळे ही बट्टी खूप जास्त तेल पिते आणि तेलकट तयार होते खूप जास्त तेल ओढते बट्टी त्यामुळे इथे सोडा वगैरे मी काहीही न घालताना ही बट्टी बनवते आहे तर आता मोहन व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे बघा हातामध्ये छान अशी मूठ पडते आहे म्हणजे मोहन इथे व्यवस्थित घातलं गेलेलं आहे आता यात आपण थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्टही हे पीठ नको थोडं थोडं पीठ पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे छान जाडसर असं हे पीठ दळून आणायचं आहे या पिठासाठी काय प्रमाण घ्यायचं आहे धान्याचं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की चेक करा आता हे पीठ इथे मळून झालेलं आहे आणि हा अर्धा लिटर पाण्याचा तांब्या आहे हे बघा तर यातलं अर्धंच पाणी इथे लागलेलं आहे एवढं पीठ आपल्याला भिजवण्यासाठी म्हणजे जवळजवळ अडीचशे एम एल एवढंच पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आता या पिठाचे आपण चार गोळे करून घेणार आहोत या पद्धतीने चार भाग मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि आता यातला एक गोळा घेऊन त्याला असा थोडा लांबट आकार द्यायचा आहे हातावर या पद्धतीने लांब करून घ्यायचा आहे जर तुम्हाला गोल भट्टी हवी असेल तर तुम्ही गोल गोळे सुद्धा करू शकता बॉल साईजचे तर या पद्धतीने बघा इथे असा लांबट आकार मी करून घेतलेला आहे याच पद्धतीने आता हे राहिलेले तीन गोळे सुद्धा मी इथे करून घेतलेले आहे तर हे बघा आणि आता हे बाफले इथे असे वळून झालेले आहे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे बाफले आता यासाठी इथे एका मोठ्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवलेली आहे आता यावर आपल्याला एक छिद्राची चाळणी ठेवायची आहे किंवा जाळी जे तुमच्याकडे असेल जे तुम्ही वाफवण्यासाठी वापरतात ते घ्यायचं आहे तुम्ही इथे इडली पात्राचा सुद्धा वापर करू शकता आता यावर ही चाळणी मी ठेवून दिलेली आहे आणि या चाळणीला थोडं थोडं तेल लावून आपल्याला ही चाळणी थोडीशी ग्रीस करून घ्यायची आहे म्हणजे हे बाफले या चांडीला चिपटकणार नाही आणि आता यावर आपण हे वळून घेतलेले जे बाफले आहेत ते घाल या पद्धतीने ठेवायचे आहे आणि वाफवून घ्यायचे आहेत आता यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बाफले छान वाफवून घ्यायचे आहे झाकण इथे ठेवून दिलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे हे बघा आता इथे आता वीस ते पंचवीस मिनटं साधारण झालेली आहेत आणि आता आपण बाफले चेक करूया गॅस अजून मी बंद केलेला नाही गॅसची फ्लेम फक्त अगदी लो केलेली आहे आता सुरीच्या साह्याने हे बघा या पद्धतीने चेक करून बघायचं आहे परफेक्ट मस्त असा हा बाफला इथे वाफवून घेतलेला आहे अजिबात कच्चा नाही हे बघा तुम्ही सुरीही बघू शकता छान क्लीन आहे आता या पद्धतीने आपण हे राहिलेले तिघही बाफले चेक करूया सुरी अगदी क्लीन निघालेली आहे म्हणजे बाफले व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत या पद्धतीने आता आपण हे बाफले या चाळणीवरून काढून घेणार आहोत पूर्णपणे हे बाफले आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत तर आधी आपण चाळणीवरून हे एक एक बाफले या पद्धतीने एका जाळीवर काढून घ्यायचे आहे आता ही चाळणी काढून घेऊ हे बघा पाणी थोडं ऐसपैस ठेवायचं आहे म्हणजे पाणी खाली आटायला नको आता हे बाफले आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे आता मी गोल स्लाईस करून घेणार आहे खूप जास्त बारीक स्लाइस सुद्धा करायचे नाही नाही तर तळत असताना त्या खूप जास्त कडक होतात तर साधारण एक एक इंच एवढा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित हे बाफले मस्त असे वाफवले गेलेले आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे बाफले कापायला घ्यायचे आहेत त्यामुळे याचा चुरा होत नाही किंवा याचा भुगाही पडत नाही व्यवस्थित कट होतात हे बाफले या पद्धतीने हे बघा आता या पद्धतीने मी सर्व बाफले असे कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला बाफले तळायला घ्यायचं आहे तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल थोडं जास्त ठेवायचं आहे अगदी कमी तेलामध्ये बाफले व्यवस्थित तळले जात नाही थोडं ऐस पैस तेल ठेवायचं आहे छान तेल गरम करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण एक एक बट्टी सोडणार आहोत तेलामध्ये बसतील एवढ्याच बट्ट्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत तेल सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बाफले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे फुल फ्लेमवर शेवटपर्यंत जर बाफले तडले तर ते लाल होतात वरून तडले जातात परंतु आतमध्ये कच्चे राहतात मग तसे बाफले खायला छान अशी मजा येत नाही मध्ये ते बाफले थोडे कच्चेच वाटतात त्यासाठी आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर हे बाफले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे खूप सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तर या आप पद्धतीने आपल्याला बाजू बदलवत हे बाफले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला बाफले तळून घ्यायचे आहे मी याआधी माझ्या चॅनलवर राखेवरचे रोडगे खानदेशी पद्धतीने कसे तयार करायचे ही रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही ती रेसिपीसुद्धा चेक आउट करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर हे बघा या पद्धतीने आपण बाफले तळून घेतलेले आहे बाफले तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आता सर्व बाफले आपल्याला तळून घ्यायचे आहे जर तुम्हाला वाटेल आता तेल थोडं थंड झालेलं आहे तर तुम्ही तेल छान गरम करून घेऊ शकता नंतर दुसऱ्या बॅचचे बाफले तेलामध्ये सोडायचे आहे हे बघा तर आता हे बाफले सुद्धा छान तळून झालेले आहे आपण काढून घेऊया तेलामधून आणि आता इथे या, या पद्धतीने सर्व बाफले तळून झालेले आहे हे बघा छान खुसखुशीत असे हे बाफले तळून तयार आहे हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असे नरम हे बाफले तयार झालेले आहे बघा हलकेच प्रेस केल्यानंतर किती छान याचा हसात सुरा होतो आहे अजिबात कडक बाफले झालेले नाही यामध्ये आपण सोडा अजिबात वापरलेला नाही खूप सोपी अशी ही, ही, ही रेसिपी आहे हे बाफले वळण वरन, वळणासोबत वांग्याच्या घोटलेल्या भाजीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा किती छान मस्त असे तळले गेलेले आहेत बाफले तर आता आपण सर्व करायला घेऊया आवर्जून खाल्ले जातात खानदेशामध्ये बाफले वरणबट्टी वांग्याची भाजी ही एक ट्रेडिशनल डिश आहे हे बघा सोबत वांग्याची भाजी ही आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली द्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद